नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर नारायण राणेच्या प्रकरणाचं कवित्व आपण अजूनही गातच आहोत कारण हे प्रकरण सहज साध सोप सरळ नाही आहे साध सोपं यासाठी नाही आहे की या, या प्रकरणाला अनेक कंगोरे आहेत पत्ताकोबीची भाजी आठवते पत्ताकोबीची भाजी म्हणजे आपण ती न चिरता उघडी करायची ठरली तर एक, एक पदर उघडत जातो आणि आत अजून एक पदर सापडत जातो एक एक उघडत जाल एक एक अजून सापडत जाईल म्हणजे मोकळं करतच जावं लागेल असे अनेक पदरावर पदर यात तुम्हाला सापडतील असंच काहीच या प्रकरणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या प्रकरणामध्ये भाष्य कुणाकुणाचं आलेलं नाहीये हे मी तुम्हाला सांगतो म्हणजे नाना पटोले बोललेले आहेत काँग्रेसकडून बोलणं आलेलं आहे शिवसेनेचे अनेक नेते बोलत आहेत काही बाई बोलत आहेत ते बोलत आहेत या प्रकरणामध्ये पवार नावाच्या परिवाराकडून काहीही विधान आलेलं नाहीये एक शरद पवार एवढंच बोलले की मी या प्रकरणाला महत्व देत नाही जसं ते नाना पटोलेला म्हणले होते बघा छोट्या माणसांविषयी मी बोलत नाही लहान माणसांविषयी बोलत नाही सोनिया गांधी बोललं तर बोलतो तसं शरद पवारांनी या प्रकरणाला महत्व देत नाही असं सांगून गप्प बसलेले आहेत अजित पवारांनी अक्षर काढलेलं नाहीये सगळ्याच प्रकरणावर बोलणाऱ्या सुप्रिया सुळे या प्रकरणावर अगदीच शांत आहेत काहीतरी आहे की राष्ट्रवादीचे माणसं यावर काहीच बोलत नाही बर शिवसेनेचं या प्रकरणामधला इंटरेस्ट हा किती होता हेही सगळ्या जगानं बघितलेलं आहे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मी एक व्हिडिओ दाखवतोय जो संसदीय कार्यमंत्र्यांचा आहे विधिमंडळ कार्यमंत्री अनिल परब परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांचा व्हिडिओ आहे जो तुम्ही बघितलाय ऑलरेडी सोशल मीडियावर बघितलेला आहे एका वाहिनी वगळता अन्य कोणत्या वाहिन्यांनी याला फारसं महत्व पण दिलेलं नाही अनिल परब चक्क जाहीर कार्यक्रमात पोलीस अधिकाऱ्यांशी बोलतायत आणि सूचना काय करतायत जरा बघा का, काय करताय तुम्ही लोक नाही पण करा और्र ते करावं लागेल तुम्हाला कारण तुम्ही नाही पण ते तुम्ही आता काय म्हणजे त्याच्या काय जुताय की नाहीत अभयमध्ये ऑर्डर ऑर्डर कसली मागताहेत ते नाही नाही ऑर्डर कसली मागताहेत ते ऑर्डर कसली मागतायत हो कोर्टाचे कोर्टाने दोन्ही दे तुम्ही हायकोर्ट ते येणार नाही कॉन्फिडन्स मध्ये हायकोर्ट आणि किन हायकोर्ट आणि सेशन्स कोर्ट दोघांनी मी नाकारलेले त्यांचा जामीन पण मग घ्या ना थोडे पोलीस फोर्स वापरून करा द्या अनिल परबांच्या या सगळ्या सूचना हे सिद्ध करतायत की शिवसेनेला या प्रकरणामध्ये प्रचंड रस होता आणि यात कारवाई व्हावीच यासाठी शिवसेना आग्रही होती म्हणजे अगदी पोलीस फोर्सचा वापर करून अटक करा अशा स्वरूपाच्या सूचना अनिल परब यांनी दिलेल्या होत्या म्हणजे मी मुख्यमंत्र्यांना डी ना ब्रीफ करायला सांगतो इथपर्यंत अनिल परब बोललेले होते पोलीस यंत्रणा ही सरकारच्या प्रेशरमध्ये होती हे स्पष्ट होत आहे डीजीला सांगतो करायला लावतो ह्या सगळ्या प्रकारांच्या बाबतीमध्ये हे घडलेलं आहे आता अनिल परबांच्या या विधानानंतर शिवसेनेचा रस स्पष्ट होतोय आणि पवार परिवाराच्या मौनानंतर राष्ट्रवादीचा हेतू स्पष्ट होतोय काय अपेक्षित आता असावं खरंच महत्त्व द्यायचं नाही म्हणून राष्ट्रवादी शांत बसली तसं असतं तर गृहमंत्र्यांनी वेगळी भूमिका घेतली असती तसं घडलेलं नाही आहे गृहमंत्री या सगळ्या प्रकारामध्ये सहभागी झालेले आहेत मग हे व्हावं अटक व्हावी अशी इच्छा कोणाची होती अटक होण्याचे फायदे नुकसान कोणाचं आहे लोक असं म्हणतात म्हणजे सामनाची भाषा आहे ती की झालं अटक करून दाखवलं अटक झाल्यावर लगेच छातीत कळ आली ला दुखायला लागलं आजारी पडले त्यांचा सगळा गळून गेला अहंकार वगैरे वगैरे अशा बातम्या सामनाने छापलेल्या आहेत म्हणजे पळी पळी तेल या आगीत घालायचं काम होत आहे खरंच भाजपला हा धक्का आहे का म्हणजे मुळात नारायण राणे यांना अटक केल्यानं त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल अशी काही अटकळ होती का ती ते होणं शक्य नव्हतं कारण सुद्धा केंद्रीय गृहमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे देवेंद्र फडणवीसांनी हे स्पष्ट केलं आहे की विधानाला पाठिंबा नसेल पण नारायण राणेंच्या पाठीमागं मात्र भाजप उभा आहे त्यामुळं राजीनामा बिजीनामा व्हायची काही शक्यता दिसत नाही आहे त्याचं झालंय असं की या प्रकारामुळं नारायण राणे हे नाव सगळीकडं पसरलेलं आहे सगळीकडं उभ्या महाराष्ट्रात पसरलेलं आहे नारायण राणेंची प्रतिमा वाढली आहे चर्चेत आली आहे हे शंभर टक्के सत्य आहे नारायण राणे मराठा नेते आहेत हीही वस्तुस्थिती आहे नारायण राणे कोकणातले आहेत हीही वस्तुस्थिती आहे एका मराठा असलेल्या कोकणी माणसावरती अशा स्वरूपाची कारवाई मुंबईमधल्या मराठा कोकणी मराठी माणसांवरती परिणाम करून जाणार आहे ही देखील एक वस्तुस्थिती आहे नारायण राणे यांच्यावरची ही कारवाई मुंबईच्या गणितांवर मोठा फरक पाडणार आहे आणि हा फरक जो काही पडेल तो शिवसेनेसाठी धक्कादायक असणार आहे मुंबईच्या राजकारणात शिवसेनेला धक्का म्हणजे याचा परिणाम तुम्ही समजू शकता ही इच्छा शरद पवारांची होती का मी पवारांच्या भूमिकेवर सतत शंका घेत आलेलो आहे कारण ती भूमिकाच संशयास्पद आहे शरद पवारांनी आजपर्यंत राजकारणाचा भाग म्हणून फेअर राजकारणाचा भाग म्हणून किती वेळेला भेटी घेतलेल्या आहेत कुणाकुणाच्या नारायण राणेंच्या भेटी प्रकरणाच्या आधी शरद पवार मोदींना भेटलेले आहेत अमित शहाना भेटलेले आहेत वेगवेगळ्या गडकरींना भेटलेली आहेत शरद पवारांनी भाजपच्या नेत्यांच्या भेटी घेण्याचा सपाटाच लावला होता अगदी फडणवीसांची सुद्धा भेट घेतलेली आहे शरद पवार भाजपच्या संपर्कात उत्तम पद्धतीने आहेत जेवढे मुख्य एवढ्या वेळेला ते मुख्यमंत्र्यांना भेटलेले नाही आहेत तेवढ्या वेळेपेक्षा अधिक नेत्यांना ते भाजपच्या नेत्यांना भेटलेले आहेत याचा अर्थ काय होतो बरं हे शरद पवारांच्या भेटीचं सूत्र म्हणजे अमित शहाच्या भेटीपासून असेल तर मग हे अमित शहाच्या इशाऱ्यावर चाललेलं आहे का म्हणजे बघा मी अमित शहाच्या इशाऱ्यावर का म्हणतोय देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांचं जमत नाही असं एक सूत्र आहे देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून जवळ ठेवा हा अमित शहा यांचा निरोप होता का देवेंद्र फडणवीस सत्तेपासून दूर राहावे असं पवारांना वाटलं आणि पवारांच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री होऊ शकलेले नाही आहेत हेच सूत्र अमित शहाचा आहे का अजित पवारांनी अल्पकाळासाठी फडणवीसांच्या सोबत जाऊन तो जो पहाटेचा ड्रामा केला हे सूत्र देखील पवार पवार परिवाराने अमित शहांच्या इशाऱ्यावर केलेलं आहे का बर त्याच्या पलीकडं आपण जाऊया जेव्हा भाजपला गरज होती तेव्हा न मागता पाठिंबा शरद पवारांनी दोन हजार चौदा साली दिला होता आणि याच पवारांनी शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवलं होतं हेही भाजपच्या इशाऱ्यावर होतं आहे का उद्या शिवसेनेची नाचक्की होणार आहे शिवसेना जर काही प वाईट परिणाम शिवसेनेवरती होणार आहेत त्यासाठी शरद पवारांनाच ही सुपारी दिली गेलेली आहे का प्रश्न अनेक आहेत तो प्रश्न अनेक आहेत ते प्रश्न विचारले गेले पाहिजेत अमित शहा हे शरद पवार अमित शहाचे दूत म्हणून शरद पवार महाराष्ट्रामध्ये काम करतायत का भेटी आणि घडलेल्या घटना याचा अभ्यास केला तर तो, तो तर्क लावायला जागा शिल्लक राहते एवढ्यावरच आपण थांबत नाही जरा पुढे सरकूया राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवरती आरोप झाले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला असं झालंय का धनंजय मुंडेंच्यावरती आरोप झाले त्यांना राजीनामा द्यावा लागलाय का अजिबात नाही अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला पण त्यांना अटकेची कारवाई झाली आहे का अजिबात नाही राष्ट्रवादीचे छगन भुजबळ जामिनावर बाहेर आहेत तुरुंगातून बाहेर आहेत त्यांच्यावर ईडीची शंभर कोटीची कारवाई झाली आहे पण पुन्हा आज जात आहेत का अजिबात नाही भुजबळांचं प्रकरण अजित पवारांचं प्रकरण अजून सगळी प्रकरणं ही शांतपणे आहेत बर परिणाम आणि कृती कुणावर होती आहे राजीनामा द्यावा लागला तो संजय राठोड यांना ते शिवसेनेचे आहेत घर पाडावं लागलं ते मिलिंद नार्वेकर यांना ते शिवसेनेचे आहेत आता अडचणीत आहेत ते अनिल परब तेही शिवसेनेचे आहेत शिवसेनेच्या मंत्र्यांची लोकांची एक एक लफडी बाहेर येत आहेत त्यांना बदनाम व्हावं लागत आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांची लफडी बाहेर यायचे कारण नाही ते आपोआप येतातच पण त्याच्यावरती परिणाम काय होतोय का अजिबात नाही या सगळ्या लॉजिकचा विचार केला तर शरद पवार हे अमित शहाचे दूत बनवून काम करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या इशाऱ्यावर शिवसेनेला संपवण्याचं काम करत आहे का हा प्रश्न पडतो कारण एकूण नारायण राणेच्या प्रकरणावर ना राष्ट्रवादीच्या गटातून नारायण राणेंवरती टीका झाली आहे ना राष्ट्रवादीच्या गटातून या प्रकरणावरचं भाष्य झालंय ना राष्ट्रवादीच्या गटातून शिवसेनेला पाठिंबा देण्याचं काम झालंय याचा अर्थ स्पष्ट आहे जे चित्र समोर दिसतंय त्यावरून तरी मी म्हणतोय तसा अंदाज बांधण्याला जागा शिल्लक राहते हे खोटं असेल तर भाजपनं आणि राष्ट्रवादीनं हे खोटं ठरवायला हवं सध्यापुरतं इतकंच या प्रकरणातली आणखी काही विशेष गोष्टी लक्षात आल्या तर ते आपल्यासमोर मांडायला नक्कीच येईल चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद